काही तासातच मान्सून अंदमान निकोबार आणि बंगालच्या उपसागरात दाखल होणार. हवामान खात्याचा अंदाज. महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचीही शक्यता. गेल्या 50 वर्षात सर्वात जास्त वेळा उष्णतेची लाट सोसण्याचा विक्रम नागपूरच्या नावे. आज उपराजधानीमध्ये पारा 49 अंशांवर तर काल देशातल्या 6 शहरात 100 मिलीमीटर पावसाची नोंद. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर मुद्द्यावरती फडणवीस हेच बहिरे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांवरती पलटवार. दोनदा पत्र पाठवल्याचीही आठवण. वजनावरून विरोधी पक्षनेते फडणवीसांवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमृत यांचा टोला. ट्विटरच्या माध्यमातून ठाकरेंना टोमणा. मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. कांजूर हायवेवरील उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद असल्यानं खोळंबा. मुंबईवरनं ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रॅफिक जाम. काँग्रेसमध्ये 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना 50% पदं. उदयपूरमधल्या शिबिरात मोठा निर्णय. राष्ट्रीय पातळीवर भाजपला हरवण्यासाठी प्रादेशिक पक्ष असमर्थ असल्याचं राहुल गांधींचं मत. अंबुजा एसीसी सिमेंट ब्रँड अदानी ग्रुप अधिग्रहित करणार. 10.5 अब्ज डॉलर्स मोजण्याची अदानी समूहाची तयारी. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातली आजवरची सर्वात मोठी डील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.